मागील वर्षापासून कोरोना या महामारीमुळे समस्त देशातील जनता त्रस्त आहे. व्यापारी, कामगार, गरीब वर्ग व सर्वसामान्य जनता मागील वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. हळूहळू जीवनमान पूर्वपदावर येत असतानाच अचानक कोरोना पुन्हा वाढू लागलाय. त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने कडक निर्बंध सांगत लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोना रोखण्याकरिता लॉकडाऊन हा पर्याय नसून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याप्रकारे कडक निर्बंध लावणे गरजेचं आहे. लॉकडाऊन लावून दुकाने बंद करणे, बाजारपेठा बंद करणे किंवा इतर आस्थापने बंद करणे यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य गरीब वर्गांचे हाल प्रचंड होत आहेत. छोटे दुकानदार, मजूर, व्यापारी यांच्यावर उपासमारीची पाळी लॉकडाऊनमुळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावणे गरजेचं आहे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोंडे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना महामारीचा हा जो लॉकडाऊन आहे, संचारबंदी, हातावर ज्यांचं पोट आहे अशा लोकांवरती नामुष्की आणण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. मोठ्या प्रमाणात जे गरीब तबक्याचे जे लोक आहे, ज्यांचं पोट हातावर आहे, असे छोटे मोठे दुकानदार, व्यापारी ज्यांचं मोठ्या प्रमाणात उपासमारी आणि ज्यांच्यावर काही आर्थिक टंचाईचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे, या दृष्टिकोनातून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन तहसीलदारमार्फत दिलं आहे. आणि आमचं सरळ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी आहे, लॉकडाऊन करणं गरजेचं नाही. कोरोना वाढत आहे त्याच्यावरती निर्बंध, उपाययोजना आणि हॉस्पिटलायझेशनची सक्त गरज आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. सगळ्या व्यापारपेठ ज्यांच्या हातं पोटावर आहे अशा लोकांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे. आधीच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ढबगाई आहे आणि आर्थिक ढबगाईतून सगळ्यांना, सर्वसामान्य लोकांना जगण्याचा अधिकार आहे. श्रीमंत लोकं जगावं, गरीब लोकं मरावं ही जी नीती आहे लॉकडाऊनची, ही चुकीची आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी सातत्याने याचा विरोध करत आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.